मावळातील तीर्थक्षेत्र देहू नगरीत आज बोलबिंदाची टीम आली आहे. या भेटीत देहू ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. चला तर गावकऱ्यांकडून त्यांचा कल जाणून घेऊया. नमस्कार, मी नगरसेवक योगेश काळोखे, माझी बांधकाम सभापती. आपण आत्ता विचारलं की आमदारांनी काय काम केलं, तर मी सांगू इच्छितो की आमदारांनी आत्तापर्यंत जी कामं केलीत, जे इथून मागते असताना जी कामं झाली नाही, त्याच्यापेक्षा आता देहूमध्ये जर विचार केला तर 35 ते 50 कोटीपर्यंतचा निधी त्यांच्या मार्फत आलेला आहे. तर त्यांच्या मार्फत आता रोडची कामं असेल, ड्रेनेजची कामं असेल, लाईटची कामं असेल, ही सर्व चालू आहेत. तसेच भविष्यामध्ये त्यांच्या मार्फत आता ड्रेनेजचं मोठं जे देहूचा जो ड्रेनेज लाईनचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो ते काम आता वर्किंगमध्ये आहे. तसेच पाण्याचे काम चालू आहे त्यांच्या माध्यमातून. पूर्वीच्या काळी विकास आराखड्यामधनं ड्रेनेज लाईन जे STPचं काम झालं होतं ते काम पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. आत्ता आमदारांच्या माध्यमातून देहूचा पूर्ण STP लाईनचा किंवा ड्रेनेज लाईनचा DPRचं काम चालू आहे. ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुढील येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्याचे पूर्णपणे TS होईल, त्याची मंजुरी होईल, त्याचं कामही चालू होईल. तेच पाण्याचं सांगितलं तर पाण्याच्या लाईनचं पण पूर्ण DPR रेडी आहे. तो आत्ता TSला मंजुरीला आहे. तो जर मंजूर झाला तर येणाऱ्या विधानसभेच्या आत्मविश्वास त्याच्यावरती फंड पडून त्याचं कामही चालू होऊ शकतं. मावळची राजकीय परिस्थिती सांगायची म्हटलं तर गेल्या विधानसभेला आमदारांना 94,000 मताचं लीड होतं. त्यावेळेस त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीसुद्धा होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर संपूर्ण होती. यावेळेस जर विचार केला तर समजा राष्ट्रवादीतील काही लोकांनी जर बंड केलं आणि जरी BJP त्यांना साथ जरी दिली तर BJP आणि राष्ट्रवादी आत्ता महायुती आहे. महायुती असल्यामुळं BJPचे बरेचसे जर आपण विचार केला तर नाही म्हटलं तरी 100 मधले 31% मतदान विभागू शकतं. उरले 70% मतदान आमदारांनाच पडू शकतं, कारण महायुती असल्यामुळं ते काय एवढं फरक पडणार नाही. आणि गेल्या वेळेस जे लीड होतं 94,000 माझ्या मते जर एकाशे उमेदवार जरी झाला तरी आमदारांचं लीड 1,00,000+ मतांनी येईल आणि ते निवडून येतील. आता सांगायचं म्हणलं तर आमदारांनी ठेवले तरी काय मावळत काम करायचं, कारण इथून माग इतिहास पाहिला तर गेल्या 25 वर्षामध्ये जो निधी आला ना तो निधी आमदारांच्या माध्यमातून आज 2700 कोटीचा निधी मावळामध्ये आलेला आहे. आणि त्या माध्यम एवढी कामं चालू आहेत की आज प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता असेल, लाईट असेल, पाणी असेल, ड्रेंज असेल, हे चालू आहे. त्याचं अण्णांचं वैशिष्ट्य म्हणलं तर अण्णांनी मावळमध्ये रुग्णालय असेल, त्यानंतर पोलिसांची बिल्डिंग असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असो किंवा सगळ्यात मोठा लोणाळ्यातला स्कायवॉक असेल की ज्यामुळे काय स्कायवॉक झाला तर जगाच्या नकाशावरती लोणाळ्याचं नाव होणार आहे आणि त्याच्यामध्ये मावळचं पण नाव होणार आहे. असं काम जर अण्णांनी केलं तर अण्णांचं का निवडून येणार नाहीत. नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे जिल्हा उपाध्यक्ष. अण्णांचे आपल्या देहू नगरीमध्ये भरपूर कायपलट झालेला आहे. रस्ते परत घंटागाडी झालेले आहेत, अग्निशामक दलाची गाडी झालेली आहे आणि भरपूर कायपलट देहूचा झालेला आहे. त्याबद्दल अण्णांचे खूप खूप धन्यवाद आहे आमच्या देहूकरांसाठी. तरी आता माझ्या घरासमोरचाच रस्ता पहा, ड्रेनेजचं काम पण पूर्ण झालेलं आहे, रस्त्याचे काम चालू आहे. पण आहेत कामं, म्हणजे देहूचा कायपलट नक्कीच झालेला आहे. कोणाचे दवाखान्याचे बिल असेल, कोणाला शिक्षणासाठी काही मदत असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये जर अण्णांकडे कुणीही व्यक्ती जर गेली तर अण्णा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करतातच. स्वतः माझं वैयक्तिक मी उदाहरण सांगते की अण्णा कुठेही भेटू देत आम्हाला तर स्वतः काय गताई हा शब्द बोलूनच आमच्याशी बोलतात. माझं नाव मधुकर कोंडीबा कंद पाटील, मी या गावचा माजी सरपंच आहे आणि काँग्रेस आहे पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. जे आत्ताचे आमदार आहेत आपले सुनील शेळके सर, तर त्यांनी आतापर्यंत विकासाची काय काय कामं केली आहेत त्याबद्दल काय वाटतं? आता श्री क्षेत्र देहू गावची लोकसंख्या ही खूप वेगाने वाढती आहे आणि लोकांच्या प्राथमिक ज्या गरजा असतात त्याचीही मागणी खूप वाढत आहे. मग विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. पावसाळ्यामध्ये जे अर्धवट झालेले रस्ते असतात, कच्चे रस्ते असतात, त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो आणि काही ठिकाणचे रस्ते झालेले आहेत, काही ठिकाणचे व्हायचे आहेत. आणि विजेचा लपंडाव बऱ्याच वेळा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि वीज गेल्यावर मग खूप त्रास होतो लोकांना. तसं या आमदारांनी सरकारकडून फंड वगैरे आणलेले आहेत, रस्त्याचे वगैरे कामं चालू आहेत. काही चाललीत, काही राहिलीत. अजून सध्या अस्तित्वात असलेले जे सरकार आहे ते शेतकरी सुखी नाही, युवक वर्ग सुखी नाही, महिला सुखी नाही. त्यामुळं आत्ताच्या सरकारच्या विरोधात आणि त्या सरकारच्या वतीने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात लोकांचा कल असणार आहे. सुनील शेळके उमेदवार बहुतेक असतीलच. जर सुनील शेळकेला तिकीट मिळाल्यानंतर कुणी बंडखोरी केली नाही तर सुनील शेळके विरुद्ध महाआघाडी जो उमेदवार देईल तो उमेदवार असणार. नमस्कार, मी सौपूजा अमोल दोटे, नगराध्यक्षा श्री क्षेत्र देहू. आज देहूतील विकास कामे पाहायला गेले तर भरपूर अशी झालेली आहेत. खरं तर आपले मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून जशी नगरपंचायत झाली तेव्हापासूनच नाही, पूर्वीपासून देखील त्यांच्या माध्यमातून देहूमध्ये विकास कामे झाली आहेत आणि अजून देखील होत आहेत आणि पुढे देखील त्यांच्या माध्यमातून विकास कामे होत राहतील. रस्तेच नाही तर वेगवेगळी कामं देखील अण्णांच्या माध्यमातून चालू आहेत.
हे त्यांची पोच पावती स्टेटसद्वारे याच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत वेळोवेळी देत असतात आणि मिळत असते. आम्हाला देखील त्यांची कामं वेळोवेळी स्टेटसच्या माध्यमातून कळते. जनतेला देखील त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती जनता स्टेटसद्वारे हे आम्हाला दाखवून देत आहे की लोकप्रिय आमदार यांची कामं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कामांमार्फत देत आहेत सर्वांना. लोकप्रिय आमदार झालेत तेव्हापासून खरंच देहूतील कामांना गती मिळाली आहे असं मला वाटते. मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलअण्णा शेळके यांनी चांगल्या पद्धतीने देऊगावचा तसंच मावळचा कायापालट केलेला आहे. विकासाची गंगा इथं आणलेली आहे. आत्ता आपण पाहतोय की देऊगावमध्ये घर तिथं लाईट पाणी ड्रेनेज आणि रस्ते हे अण्णांच्या माध्यमात करण्यात आलेले आहेत. प्रत्येक वाडीवस्तीवरती रस्त्यांचा आणि विकासाचा काम झालेलं आहे. राजकारण हे की प्रत्येक वेळेस निवडणूक आली की विरोधकांचं हे असतं काम नाही केलं हे नाही केलं, पण मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निधी आणण्यामध्ये आणि विकासाचं काम करण्यामध्ये कोण असेल तर आदरणीय आमदार साहेब आमचे सुनीलअण्णा शेळके असतील. यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत देऊगावला 27 ते 28 कोटीपेक्षाही जास्त आणि टोटल सगळ्या पावणे पाच वर्षामध्ये जर आपण पाहिला तर 60-70 कोटीचा निधी विविध विकास कामांना आलेला आहे. तर आणि अजूनही DPR पाण्याचा आणि विकासाकडे पण त्यांच्या माध्यमातून चालू आहे. ड्रेनेज लाईनचा चालू आहे. त्याच्यानंतर आपण आत्ता पाहतोय दोन्ही बायपास रुंदीकरण असेल. इतर आत्ता सरांनी विचारलं ट्रॅफिकचा विषय तर परंडवाल चौकीत दोन्ही MIDC ट्रॅफिक संध्याकाळचं जॅम होतं तर आत्ताच प्रस्ताव तयार केलेला आहे परंडवाल चौकाचा रुंदीकरणाचा. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा निधी भरघोस असा देण्याचं आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. ह्याच माध्यमातून अण्णांनी पूर्ण काम केलेलं आहे. आपल्याला गाव प्रत्येक वॉर्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला विकास सगळा दिसेल तुम्हाला तिथं. आताच आपण देहू ग्रामस्थांशी मनमोकळी चर्चा केली आहे. एकंदरीत लोकांचा कल काय हे समजून घेतलं आहे. चला तर भेटूया आता पुढच्या गावात.